देताना आपल्या पायामध्ये प्रणय आला, धाव संख्याचा विचार केला, 18 धावा धावपळ करायला लागतात. पवार एक खूप मोठी सुरुवात म्हणजे मी साईस्पोर्ट खरवा संघासाठी. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी बघितली आपण प्रणय यांच्याकडून, ज्या प्रकारे दमदार दर्जेदार फटके इथं मात्र पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय भावेश. भावेशचा पहिला चेंडू फ्रंट पुटल्यावर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मोठी एक घेऊन चेंडू फ्लाइट स्लिप मार्गे जातोय शॉर्ट थर्ड मॅन रिजन कडे आणि तोपर्यंत फक्त एक धाव पूर्ण करतोय फलंदाज कुमार. अगदी बरोबर, कुमार हा देखील एक चांगला फलंदाज आहे, मात्र एक चांगला विचार त्याच्या मनामध्ये आहे की प्रणयला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतोय. अगदी बरोबर, माहिती आहे कुमारेला की प्रणय इथं मात्र एका चांगली फटकेबाजी करतोय, स्ट्राईक रोटेट करणं आणि जास्तीत जास्त वेळेस मात्र स्ट्राईकवर आणणं हेच ध्येय असेल कुमार यांचं. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू होता, ऑनसाइड कडे खेळण्याचा प्रयत्न, इथं मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. छान चेंडूची हाताळणी करतोय भावेश. हा गोलंदाज धावसंख्या स्थिर येते 19 प्रणय, व्यक्तिगत 4 चौकारणी मात्र 17 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. साईज फोटा खारभाव या संघासाठी. यावेळेस मात्र बाहेर जाणारा चेंडू होता, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मात्र एक धाव पूर्ण होते. खराब क्षेत्रक्षण पाहतोय आपण आणि स्ट्राईकला परत प्रणय या 2 धावास पूर्ण करेल. या 2 धावांनी संघ धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय 21. पण संदेश पाटील या षटकामध्ये एका चांगली प्रभावशाली कामगिरी पाहिली आपण खास भावेश या गोलंदाजाकडून, ज्या प्रकारे मारा करतोय. अगदी बरोबर, चांगली वापसी करून दिलेली आहे. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रणयने सुरुवात केली होती, त्यानंतर भावेशाने लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी केल्यानंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 3 धावा दिल्या 3 चेंडू मध्ये. यष्टमागे दूर असं यष्टीरक्षक पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅनला राजू, बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लेग क्षेत्ररक्षक पाहतोय लॉंग ऑफ बाउंड्री. हे ऑफ साइडचे क्षेत्ररक्षण, ऑन साइड कडे बघितलं आपण. स्कोर लेग मिड विकेट लॉंग ऑन. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चुकीचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बीट होतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय भावेश. एक अतिशय प्रतिम षटक आतापर्यंत जर बघितलं आपण भावेश यांचं. एकवीस बिनबाद साईज फोटा खारबावा संघ. नाणेफेक केल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय रेटामोर दे विकेट पुढचा चेंडू. यावेळेस पाहता चांगला ड्राईव्हचा फटका आहे पण कव्हर डीप रिजन कडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. तोपर्यंत फक्त एका धावीची संधी होती. या एका धावीनी नॉन स्ट्राईकला प्रणय. आता मात्र पाहतोय आपण की व्यक्तिगत 20 या धावसंख्येवर आहे. यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न होता पण अतिशय चांगल्या चेंडूनी या षटकाची समाप्ती. संदेश पाटील, काय प्रकारे एका छान षटक पाहायला गेला पण भावेश यांचं फक्त 10 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. भावेश यांनी पाहतोय 4 धावा खर्च केल्या. अगदी बरोबर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सकाळच्या क्षेत्रामध्ये जो निर्णय घेतला होता, मात्र पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये लय लूट केली होती फलंदाज प्रणय यांनी. त्यानंतर आपण बघितला गोलंदाजी मध्ये अटॅक भावेश याच्याकडून पाहायला मिळाला. भावेश यांनी फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि आता मात्र चांगली वापसी मी म्हणेल पहिल्या षटकानंतर दुसऱ्या षटकामध्ये. अगदी बरोबर, ज्या ठिकाणी षटकाची आवश्यकता होती तो षटक हाताळला गेला भावेश यांच्याकडून. असं वाटलं की पहिल्या षटकाची जर सरासरी बघितली असती आपण तर 60 किंवा 65 पेक्षा जास्त धावा उभी करू शकणार काय असं वाटलं होतं. पण या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी. पहिली वॉर्निंग दिली जाते रियान स्पोर्ट रांजोली संघाला वेळेच्या बाबतीत. या आपण पाहू शकता व्यासपीठावर आमचे प्रमुख पाहुणे सकाळच्या क्षेत्रामध्ये आपल्या पाहायला मिळत आहेत. मनसे प्रभुदासजी नाईक साहेब दाखवले जात आहेत, त्याचबरोबर जगन्नाथ नाईक, कैलास नाईक, जगदीश म्हात्रे या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय. विनोद म्हात्रे आणि परशुराम नाईक यांना दाखवलं जात आहे व्यासपीठावर. आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सकाळच्या क्षेत्रामध्ये पहिला सामना आपण पाहतोय, बिग मॅच, मॅच ऑफ द मॉर्निंग आपण पाहतोय. रियान स्पोर्ट रांजवली आणि त्याचबरोबर साई स्पोर्ट खारभाव, चांगली सुरुवात संघात पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती, त्यानंतर चांगली वापसी करून दिली भावेशाने. अजित यावेळेस पाहता चुकीची लाईन आहे, पहिली जर स्वेर चेंडू आहे, दोन्ही हात समांतर रेषेत, पंच शकील कोटी सरांचं वाईट इशारा ते धर्मेंद्र. या सामन्याचा आनंद घेताना एक नामवंत असे भिवंडी टेनिस क्रिकेटचे महान पंच डी एन म्हणजे दिनेश नाईक सरांचं आगमन, स्वागत आहे आपलं. परत एक चुकीची लाईन पाहतोय, त्याच लेंथवर तीच क्रिया करताना पंच शकील कोटी सर पाहतोय. अजून एक अतिरिक्त धावसंख्या मिळते साईज फोटा खराब संघाला. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती
24. अजून चुकीची लाईन खराब सुरुवात तिथे मात्र अजित यांच्याकडून पाहतोय आपण. तीन व्हाईट आपण पाहतोय, व्हाईट चे हॅट्रिक करतोय असं म्हणेल मी गोलंदाज, ज्या प्रकारची गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, निजित छान वापशी करतोय. चौथ्या चेंडू मात्र पहिल्या चेंडूची समाप्ती करतोय गोलंदाज अजित. धावसंख्या स्थिर आहे, पाहतोय धावपळ करू आपण 25. इतर मात्र सुरुवात अतिशय चांगली केली होती प्रणय, मात्र दुसऱ्या षटकापासून पाहतोय कुठेतरी आपला फॉर्म असतोय. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एक पॉवरफुल फटकेबाजी पाहायला मिळाली होती, यावेळेस पाहता स्लॉक केलेला आहे, हा बाहेर जाईल काय, स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू निघून जातोय, षटकार. तर पते पण आजच्या दिवसातला हा पहिला षटकार प्रणयच्या बॅट मधून एक अतिशय चांगला दर्जेदार फटका खेळला गेला, स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार वसूल करतोय. यावेळेस पता चांगला चेंडू होता, छोट्या व्यक्तीचा वापर केला, फक्त चेंडूला हलक्या हाताने ड्राइव्ह केलेला आहे, खरा क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत संधी होती प्रणय यांच्याजवळ या दोन धावा पूर्ण करण्याची. दोन धावांनी संघ धावसंख्या आता मध्ये पुढे सरकताना पाहतोय 33. अजित थोडी चुकीची गोलंदाजी करतोय, कारण की पहिले तीन चेंडू जर बघितले आपण सवेर होते, त्यानंतर मात्र एक अतिशय चांगला दर्जेदार शॉट खेळला गेला प्रणय याच्या बॅट मधून, षटकार निघाला होता. यावेळेस पात्र कडक फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे, हवेत आहे, खराब क्षेत्ररक्षण आणि पायचे की एक घेतली तर काय केलं, चेंडू माता मेडिकेट सीमेच्या बाहेर, चौकार. बघितलं आपण रिप्ले मध्ये असं वाटलं की सूर्याची किरण जेव्हा चेंडू येतोय त्या क्षणी डोळ्यावर आल्या आणि त्याचं कारण पाहतोय आपण की खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस पात्र मनगटी फटका टर्न केला चेंडूला मेडिकेट रिजन कडे ट्रॅव्हल होतोय चेंडू, दुसऱ्या दिवशी मागणी करतोय, अतिशय चांगला क्षेत्ररक्षण सूर्य एका फेकी पण त्यापेक्षा कमाल दोन्ही फलंदाजामध्ये तालमेल अतिशय चांगलं पाहायला मिळालं. परत या दोन धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज, दोन धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 39 सत्रामध्ये एका दमदार स्थितीकडे. साई स्पोर्ट खारवा संघाची एक अतिशय प्रति मजबूत सुरुवात आपण पाहतोय बिनबाद 39. यास पत्राडा बॅटने फटका आहे मिड विकेट क्षेत्राकडे, यास पत्र चांगला क्षेत्ररक्षण, तोपर्यंत संधी असेल प्रणय यांच्याजवळ नॉट स्ट्राईक वर जाण्याची, कारण की एक धाव मिळणार, स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. तीन षटकाची समाप्ती, तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पाहतोय आपण इथं मात्र 40 आणि पुढच्या दोन षटकामध्ये काय हाणामारीच्या षटकामध्ये साई स्पोर्ट खारवा संघाची धावसंख्या किती, तर दरम्यान समारोहच्या कक्षाची जॉईंट होताना ज्या आवाजात आपण बघितली कालपासून उणीव भासत होती, आज ती मात्र पूर्ण होणार आहे असे सर्वांचे भिवणीतले लाडके समालोचक सिद्दीक बावे सरांचं आगमन होतंय. वेलकम वॉइस ऑफ ठाणे, सिद्दीक बावे सरांचं आगमन झालेलं आहे, आपलं मनस्वी हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तर निश्चित पुढचं धावतं वर्णन करण्यासाठी मी संदेश पाटील ज्यांना विनंती करेन की आपण सज्ज व्हायचं आहे. हॅलो हॅलो ऐकूया पण सिद्दीक भाबे सरांना, तीन षटकाची समाप्ती झालेली आहे. बहुत बहुत धन्यवाद संदेश पाटील और सुनील पवार, रोटरी प्रेसिडेंट कप 2019 में आप सभी का हार्दिक स्वागत है. गेंदबाजी के लिए राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, विद टाइट स्विंग करने की कोशिश की थी ऑन साइड में,
एक रन बनता हुआ स्कोर में 41 रन। प्रणय पाटिल बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, कुल मिलाकर 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं। इस ग्राउंड पे एक अर्धशतक प्रणय पाटिल के नाम है। भावेश गेंद को लॉब कर दिया है, ये जाएंगे मैदान के बाहर 6 रन। कुमार द मैन फ्रॉम टेम्बोली अच्छे फॉर्म में है, ओवर पिच गेंद थी, ठीक आंखों के नीचे लॉब कर दिया 6 रन। अतिशय जबरदस्त खूप मोठा फटका पाहायला मिळतोय कुमार याच्या बॅट मधून, झणझणीत षटकार निघतोय। आणि सिद्दीक भाबे सर, हीच जी जोडी आहे जेबी कप मध्ये याच ग्राउंडवर 86 धावांची पार्टनरशिप केली होती कुमार आणि प्रणय याने। बिल्कुल, वो रिकॉर्ड एकता कप में टूटा था नंदन पाटिल और आतिश पाटिल ने, इस सीजन में 94 रन की पार्टनरशिप की थी मराठा पंजाब के लिए। आप देख रहे हैं रोटरी प्रेसिडेंट कप 2019, आप सभी का हार्दिक स्वागत है। करेश मात्रे और रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूलर आयोजित। गेंदबाजी कर रहे हैं भावेश, राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा पुल और पावरफुल 6 रन। बहुत जल्दी गेंद की लेंथ को पढ़ लिया था कुमार ने, और वो जो कहते हैं कि हरकत में बरकत है, आइए देखते हैं किस तरह से शॉट खेला था। ये देखिए, अधिक छोटी गेंद नहीं थी, पिछले पांव पे चले गए थे, गेंद को आने दिया था, बहुत ही खूबसूरत शॉट एंड पुल और पावरफुल। सिद्दीक सर, 5 षटकांचा सामना आहे, निश्चितच एक मोठा टार्गेट असेल साई स्पोर्ट खरबा संघाकडून। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, एक और गेंद मैदान के बाहर 6 रन। इसे कहते ताबड़तोड़ जबड़ा तोड़ बल्लेबाजी। हमारे बीच बहुत ही मशहूर पर्सनालिटी युवा सेना अधिकारी थाना जिला, डैशिंग और डायनामिक यंग प्रभुदास नाइक जी हैं, आपका हार्दिक स्वागत है। इस टूर्नामेंट के फोकस मैन जगदीश मात्रे जी भी हैं, आपका भी हार्दिक स्वागत। रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूलर स्पॉन्सर, आप देख रहे हैं रोटरी प्रेसिडेंट कप 2019। इस मरतबा ब्लॉक होल्ड में गेंद थी, नीचे बैकलिप से गेंद को ड्राइव करते हुए वाइड ऑफ लॉन्ग ऑन 1 रन। अब तक सिटी क्रिकेट में 10 अर्धशतक लगे हैं, जिसमें प्रणय पाटिल का भी नाम है। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा ऊपर लगी अगेन, देखना है क्या खिलाड़ी पहुंच पाएंगे, नहीं, डीप स्क्वायर लेग पर गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ। 4 ओवर की समाप्ति, कुल रन बने 61 रन। क्या लगता है संदेश पाटिल और सुनील पवार कल से आपको आंखों देखा सुना रहे? संदेश ये बताइए कि अभी तक रोटरी प्रेसिडेंट कप में हाईएस्ट किस टीम ने बनाया? अगदी बरोबर सिद्दीक बाबे सर, कालच्या दिवसामध्ये हाई स्कोरिंग चा जर विचार केला आपण तर बालाजी स्पोर्ट या संघाने 82 धावा बनवल्या होत्या, 82 रन्स बालाजी स्पोर्ट। ज्या प्रकारची प्रितेश मॅन फ्रॉम दापोडे ज्या प्रकारची फलंदाजी केली होती सिद्दीक बाबे सर कालच्या दिवसामध्ये, 32 धावांची ताबडतोब बल्लेबाजी केली होती। चार षटकांची समाप्ती, धावांचा विचार केला तर एक खूप मोठा धावा पाहायला मिळतात, 61 धावा स्कोरबोर्डवर लागलेले आहेत। अतिशय घातक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते प्रणय आणि खास करून कुमार याची 61 पार्टनरशिप। सिद्दीक बाबे सर, फर्स्ट इनिंग साई स्पोर्ट खरबाव, आप देख रहे हैं रोटरी प्रेसिडेंट कप क्रिकेट सदाबहार एवरग्रीन क्रिकेट भादौर के महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड से। गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से लगाया गया है कल्पेश को, इस मरतबा स्लॉग स्वीप करना चाहते थे वाइड।
पुणुआचल के कैप्टन और फारिज तलोली के कैप्टन दोनों से रिक्वेस्ट है कि आपको टॉस के लिए आना है। पुणुआचल के कैप्टन और फारिज तलोली के कैप्टन मुफीद मुरुमकर फैम टीम। इस मरतबा बढ़िया गेंद, ऑफिस टॉस खेलना चाहते थे, गेंद पैरों से उलझी थी, एक रन से 62 पे पहुंचा स्कोर 63 रन। आप पहला मुकाबला देख रहे हैं, महेंद्र पाटिल फैम टीम साइंस स्पोर्ट खारबाव बनाम रियान स्पोर्ट राजनोली। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए आगे रखा था, फुलर लेंथ की गेंद, बीट बैट्समैन बीट विकेट कीपर, ज्यादा जोश दिखाया था, एक रन पूरा करते हुए बैट्समैन। खरबाव गांव के उद्योगपति प्रमोद तरे, इन्होंने साइंस स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। प्रमोद जी आपका हार्दिक स्वागत है। राइट आर्म ओवर द विकेट श्याम नाइक गैलरी एंड से। ओ हो उड़ाया, ये तो जाएंगी मैदान के बाहर 6 रन, क्या गजब की टाइमिंग है। और छत्रपति शिवाजी महाराजा ग्राउंड पे अगर गेंद लेग स्टंप पे मिलती है तो फिर उसका असर यही होता है। अगदि बरोबर सदिक बाबे सर, ग्राउंड से विचार केला अतिशय खूप मेहनत घेतलेला आहे, गिडंगण एक टकाटक आपल्याला पाहायला मिळते, करिश मात्रांचे जे सहकार्य आहेत खूप मेहनत घेत आहेत। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, गेंद पीछे की ओर सरक रही है, नहीं रोक पाएंगे, 4 रन। ये देखिए बल्ले के अंदर लगी थी, रिजल्ट बहुत अच्छा आता हुआ, 4 रन। 48 पे बल्लेबाजी कर रहे हैं, क्या सीजन का 11वां अर्धशतक, और प्रणय पाटिल का दूसरा अर्धशतक हम देखने जा रहे हैं, वो भी इसी ग्राउंड पे, वो भी पहले ही मैच में। अगदी बरोबर सिद्धिक बाबे सर, राइट आर्म ओवर द विकेट, प्रणय पाटिल को वंडर बॉय ऑफ खारबाव और नर्वस नहीं बच गए, और अर्धशतक पूरा, प्रणय पाटिल मेड हाफ सेंचुरी, क्या बात है। व्हाट अ इनिंग, ह्याच ग्राउंड वर जेबी कप मध्ये पहिला अर्धशतक लावला होता प्रणय ने, त्यानंतर आपण बघतोय रॉटर प्रेसिडेंट कप 2019 मध्ये दुसरा अर्धशतक आपल्या पाया मिळतो प्रणयच्या बॅट मधून। प्रणय आपण बॅट दाखवायचे, अतिशय जबरदस्त फलंदाजी, वेल प्लेड। रोटरी प्रेसिडेंट कप का पहला अर्धशतक लगाते हुए प्रणय पाटिल वंडर बॉय ऑफ खारबाव। राइट आर्म ओवर द विकेट, स्मर दबा शॉर्ट आर्म पुल, गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पे। इसीलिए तो मैं कहता हूं कि आप हाथों में तेल और बालों में जेल लगा के क्रिकेट ना खेले। 2 रन पूरे कुल मिलाकर रन बने 78 रन, 79 का टारगेट रखा है यहां पर रियान राजनोली के सामने। इस वक्त खारबाव के उद्योगपति प्रमोद तरे ने प्रणय पाटिल को अर्धशतक के लिए हार्दिक शुभकामनाएं दी हैं, साइंस स्पोर्ट खारबाव को ऑल द बेस्ट कहा है। आइए अगले टॉस की तरफ हम बढ़ रहे हैं, खेलने वाली टीमें पुणुआचल स्पोर्ट्स और फारिज 11 तलोली मुफीद मुरुमकर फैम टीम है। फारिज तलोली संघाचा कर्णधार आणि पूर्वांचल स्पोर्ट्स संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये लगेच बसत आहे, उपस्थित माननीय कक्षा मध्ये आमचे माननीय हमारे बीच में बहुत ही फोकस मैन और राष्ट्रवादी के बहुत ही मशहूर नेता खारबाव के महेंद्र पाटिल जी का आगमन हुआ है। महेंद्र पाटिल जी, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा कि आपको हमारे मंच पे आना है, आपका हार्दिक स्वागत है। उपस्थित माननीय कक्षा मध्ये माननीय श्री प्रबोधा जी नाईक उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होणार आहे। मी विनंती करतोय माननीय श्री प्रभुदास नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते
आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा टॉस करायचा आहे. त्याचबरोबर कैलाश नाईक आपण देखील जायचंय जोडीला. ओ टू सिद्दीक भाबे सर, बहुत बहुत धन्यवाद. बहुत दिनों के बाद विश्वजीत को देख के मुझे खुशी हो रही है. क्रिकेट में भले से वो खेल नहीं रहे लेकिन तालुका क्रिकेट के बहुत महान ऑलराउंडर रह चुके हैं. जय दुर्गा बी की बहुत ही महान ऑलराउंडर. ऑल द बेस्ट अरकम पुरुआ अचल के कैप्टन और हमसे जुड़ते हुए जहां भादौर के यंग और डैशिंग और युवा जिला अधिकारी और आप देख सकते हैं उनको बहुत ही शांत तबीयत के प्रभुदास नाईक जी हमसे जुड़ चुके हैं. ये सिक्का मैं आपके मालूमत के लिए कि सिक्के में क्या है, एक तरफ रोटरी प्रेसिडेंट कप और एक तरफ केसी करेश क्रिएशन केसी. बहुत बहुत धन्यवाद प्रभुदास नाईक जी, आपसे निवेदन है आपको मंच पर बैठना है और इस कप में पहली गेंद से आखिरी गेंद तक आपके साथ रहेंगे प्रभुदास नाईक जी. टॉस को जीता है मुफीद मुरुमकर टीम के कैप्टन अरकम ने. अरकम सबसे पहले महाराजा छत्रपति शिवाजी क्रिकेट ग्राउंड भादवर, यहाँ का क्रिकेट बहुत मशहूर है. रोटरी प्रेसिडेंट कप में आए कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है और हमको खेलने के लिए लिया है और अच्छा लग रहा है. ये बताइए आपने टॉस जीता है क्या करना चाहेंगे? फील्डिंग करेंगे. रीजन बता सकते हैं? कम से कम रन में रोकने की कोशिश करेंगे इंशाल्लाह. अरकम ये बताइए कि 5 ओवर का मुकाबला है, सामने वाली टीम नहीं है, लेकिन उसको कहां तक रोकना चाहेंगे? 40 के अंदर ट्राई करेंगे. आपने नाना कप में भी अच्छा खेला, आप MJB में अच्छा खेले, बहुत क्लोज मैच आ रहे हैं. क्या लगता है कि यहां अच्छी शुरुआत करने जा रहे हैं इंशाल्लाह? क्या टीम पूरी ताकत के साथ आई है? हां पूरी टीम. ऑल द बेस्ट. मेरे साथ पुरुआ अंचल के कैप्टन है. पुरुआ अंचल के कैप्टन को ये एटमॉस्फेयर कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है, बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है करिश ने. मुझे यहाँ पर खेलने के लिए मौका मिला, मैं उनका आभार प्रकट करता हूँ. ये बताइए आप टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग करता. और अब आपको बल्लेबाजी दी गई तो गेम प्लान 2 क्या यूज करेंगे और 5 ओवर में कितने रन बनाएंगे? 50+. और ये बताइए 50+ जाने के लिए इनिशियल बैट्समैन कौन से जिन पे आप डिपेंड करते हैं? ओपनर बैट्समैन है मोती है, जीवन है और चंदन भाई, तो इसे अच्छी बैटिंग करेंगे और अच्छा स्कोर बनाएंगे. पुरुआ अंचल भले से नाम के हिसाब से दूर है लेकिन भादौड़ में अच्छा क्रिकेट खेलने जा रही. जी बिल्कुल. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज फारिज 11 वन द टॉस, दे डिसाइडेड टू द बॉल फर्स्ट, इज बैक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद सिद्दीक भावे सर. सकाळचा आपोपात दुसऱ्या सामन्याचा टॉस झालेला आहे. दोन्ही फलंदाज ग्राउंड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रियान्स फॉर रांजोली संघाचा शतरक्षण लावून घ्यायचं आपण. आपण बघितलं पहिले 5 षटक विचार केला आपण तर 5 षटकांमध्ये तब्बल 78 धावा कुठून काढल्या होत्या प्रणय यांनी. अर्धशतक या स्पर्धेचं झलकलं होतं. 52 धावा नोट आउट आपण बघितलं. त्यानंतर कुमार यांनी चांगली फलंदाजी केली, 21 धावा तब्बल काढल्या होत्या प्रणय यांनी. अतिशय जबरदस्त क्रिकेट ग्राउंड आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा आपण जाऊया छत्रपती शिवाजी क्रीडांगण भातभर टेमगरपाडा या ग्राउंड मध्ये जिथे सामना चालू आहे. आपण पाहतोय दोन्ही बलाढ्य संघ आहेत, रियान स्पोर्ट रांजोली संघ, त्याचबरोबर साई स्पोर्ट खारबव. चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला आजच्या दिवसामध्ये. प्रणय याने या स्पर्धेचा पहिला अर्धशतक लावलेला आहे आणि सिटी पुलचा 11वा अर्धशतक लावलेला आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज आपल्या पाहायला मिळत आहेत, कल्पेश आणि प्रशांत. ही सलामीची जोडी खेळपट्टीवर. स्ट्राईक वर कल्पेश, नो स्ट्राईकला प्रशांत. गोलंदाज खारबाव संघाकडून. पाहूया कोणता गोलंदाज असणार आहे की जो पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋषी येतोय गोलंदाजीसाठी. एक युवा गोलंदाज ऋषी आपण पाहतोय. पॉवर प्लेचा षटक कर्णधार महेश ठाकरे यांनी याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. शानैप गॅलरी एन कडून गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय ऋषी पूर्णपणे तयारीमध्ये. मेन पंच शकील कुडे सर आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच आपल्या पायाला मिळत आहेत फारुक बडे सर आणि तिसरे पंच थर्ड आय रईस फैज सर. पहिला चेंडू आपण पाहतोय
पहिला चेंडू ऑफ स्टंप आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जातोय, पंचांचा हात आपल्याकडे येतोय की व्हाईलचा इशारा, स्वेर चेंडू एक्स्ट्राची मदत श्री गणेश होतोय। देखिए टेनिस क्रिकेट में भिवंडी सिटी क्रिकेट में लोहा मनवा चुके हैं संदेश पाटिल, साथ दे रहे हैं सुनील पवार, मेरा साथ दे रहे हैं। संदेश पाटिल का चौथा इवेंट है मेरे साथ और पवार का तीसरा। आता मात्र कट केले चेंडूला, मात्र शतरक्षक तैनात आहे, रनआउटची संधी मिळाली होती तिथे आणि एक धाव जिथे नव्हती तिथे धाव देखील कंप्लीट करताना आपल्या पाहायला मिळते। कल्पेश खाता कोणते संघाची धाव संख्या 2। रोटरी प्रेसिडेंट कप 2019 का फर्स्ट प्राइज स्पॉन्सर किया है दंशु राजा और डैशिंग और डायनामिक मदन बुआ नाइक साहब ने, सभापति माजी सभापति स्थायी समिति भिवंडी के स्टैंडिंग कमेटी चेयरमैन ने इस बार तब बल्ले के अंदर लगी है कि इनको मोड़ दिया ऑन साइड में एक रन। पुन्हा एकदा आपण बघितलं अतिशय सुंदर असा क्लास फटका, मात्र प्लेसमेंट चांगल्याने पाहायला मिळत आहे। 3 धावा धावपळ करावं लागतात, एक शांत सुरुवात ज्या प्रकारे आपल्या समोर 79 धावांचा टार्गेट आहे त्या प्रकारे चांगली सुरुवात करावी पाहिजे। पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्लिप लाईक चेंडू जातोय, एकच धाव मिळतोय, सिंगल धावा जोडताना आपल्या पाहायला मिळतोय रियल स्पोर्ट रांजोरी संघ। आपण पाहतोय धाव संख्या स्कोर बरोबर 4 धावा आपण पाहतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी करताना ऋषी एक अतिशय चांगली दमदार सुरुवात पाहायला मिळते ऋषी याची, लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, रटम ओव्हर द विकेट सामने गेले रिंगकडून ऑफ स्टंपच्या बाहेर निघून। आपण पाहतोय हलक्या त्याने फक्त मोडलेला आहे त्याला मिड विकेट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, एक धाव पूर्ण होतोय आणि दुसरा धाव चोरलेला आहे तिथे प्रसादने। 2 धावा स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत, 2 धावने संघाची धाव संख्या होती ती 6 धावा स्कोर बरोबर आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक षटकाचा विचार केला तर 15.80 जी सरासरी ठेवायची आहे तिथे आपल्याला कमी पाहायला मिळते। आता मात्र मोठा फटका आपण पाहतोय आणि चेंडू जो आहे सीमेच्या बाहेर पहिल्या टप्प्यापर्यंत जातोय चौकार, ब्युटिफुल शॉट आपल्याला पाहायला मिळते। यस आय थिंक अ नाइस लुकिंग स्ट्रोक इंडीड, शॉर्ट एंड गोज इज बॅक फुट एंड पुल्स इट व्हेरी नाइसली, फर्स्ट बाउंस क्रॉस द मिड विकेट बाउंड्री फॉर 4। नेक्स्ट मॅच रिमेंबर अहमद बलेरे, जरार मुल्ला, सुफियान शेख, lot of batting like Arkam who is the class batsman. Faris won the toss, decided to the field first. Faris played a terrific match against Nana Sport in Nana Cup. Yes agdi barbar Siddiq Babe sir, Rushi punha ekda shatkatil ha shevatcha chendu asel, atishay zabardast class phatka ani chendu direct simecha bahar jato 6 dhavansathi shatkar। ज्या सरासरीची आवश्यकता होती ती सरासरी आपल्याला पाहायला मिळते, पहिल्या षटकामध्ये धाव संख्या होती ती 16 धावा असे बाबे सर, 15.80 ची सरासरी होती त्या मात्र सरासरीने थोडस पुढे जाते 16 धावा। रियान स्पोर्ट रांजोली हा संघ एक चांगली दमदार सुरुवात करतो आपल्या संघासाठी। देखिए बहुत ही पॉझिटिव्ह रिप्लाय हम कहेंगे यहाँ पर रांजोली टीम का, जहाँ पर आपको 15 का आस्किंग रन रेट चाहिए पहली ओवर में, बहुत पॉझिटिव्ह रिप्लाय। इस ग्राउंड के कई इतिहास है, इस ग्राउंड पे सबसे पहले क्रिकेट को लाने वाले थे दंशु राजा मदन बुआ नाइक साहब, मुझे आज भी याद है नगर अध्यक्ष चषक 2002 जो के बीएससी ने जीता था, जयदुर्ग का रनर्स रही थी और उस्मान जो थे जो रणजी ट्रॉफी खेल रहे थे उन्होंने बहुत अच्छी गेंदबाजी की थी इस विकेट पे। वहीं से भादौड़ में क्रिकेट ने जूम पकड़ दिया, उसके बाद आरके ट्रॉफी मदन बुआ नाइक के अंडर में होती रही, उसके बाद एमएलए कप शुरू यहाँ पर हुआ और फिर क्रिकेट इतना ज्यादा हो गया कि भादौर क्रिकेट की नगरी बन गई। अगदी बरोबर सिद्दीक भावे सर, खूप मोठा क्षण होता तो नगराध्यक्ष चषकचा अभी देखील विसरू शकत नाहीये आणि या जगदीश नाईक यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। आजच्या दिवसामध्ये जगदीश नाईक याने नगराध्यक्ष चषक गाजवला होता त्यावेळी सिद्दीक भावे सर। गोलंदाजी मध्ये परिवर्तन होत आहे, पहिलं परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय, सिद्धार्थ येतोय पहिला चेंडू आपण बघितला बॅट वर घेतोय, मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, कुमार तिथे सज्ज आहे, एकच धाव मिळेली या चेंडूवर, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला नव्हता प्रशांतने। एका धावने संघाची धाव संख्या 17 धावा धाव पलकावर होत आहे स्ट्राईकवर। आता मात्र प्रशांत ज्याने मागच्या षटकामध्ये
पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर एक चौकार आणि षटकार ठोकला होता. खूप आशा असतील प्रशांतच्याकडून. सिद्धार्थ पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये कार्पेटचे सहाय्य चेंडू जातो. एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. थोडस लेझी क्रिकेट आणि आपल्या पाया मिळते दोन धावा. रनिंग बिटवीन विकेट अतिशय चांगली पाहायला मिळतोय प्रशांतची. बॉडी लँग्वेजचा विचार केला प्रशांतचा तर निश्चित फिट फिटनेस आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र दोन धावा सज इथं पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दोन सिद्धार्थ अर्धा सिद्धू गोलंदाजी करतोय. आरके पाटील स्टँड इन कडून लेफ्ट आर्म मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्यासाठी सज्ज असणार आहे प्रशांत. पाहूया प्रशांतला किती शांत ठेवतो सिद्धार्थ. शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग क्षेत्ररक्षक सज्ज आहे. कबर पॉइंट प्रणय आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कार्पेटचे सहाय्य चेंडू जातोय. चांगला क्षेत्ररक्षण होतोय. एक धाव पूर्ण होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मात्र नकारताना कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. यस संदेश नाइस लुकिंग स्ट्रोक इंडीड टक्ड अवे ऑन द ऑन साइड इन फ्रंट ऑफ हिज लेग्स. यू आर वॉचिंग क्रिकेट एवरग्रीन सदाबहार क्रिकेट रोटरी प्रेसिडेंट कप. वेलकम ऑल ऑफ यू फ्रॉम करेश मात्रे एंड करेश क्रिएशन. पुन्हा एकदा आता मात्र फुलटॉस चेंडू होता. ऑफस्टंपच्या बाहेर निघून मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू जातोय. धावसंख्या होते ती एकवीस धावा. आता थोडीशी शांत क्रिकेट पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये 21 रन कोणत्या प्रकारचा विकेट पडले आतापर्यंत. देखिए सिद्धार्थ ने मातोश्री कप में भी बहुत अच्छी गेंदबाजी की थी. बहुत ही युवा गेंदबाज हैं साइंस स्पोर्ट खारबाओं के. अगदी बरोबर. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये यॉर्क पद्धतीचा चेंडूता बचत्मक केलेला आहे प्रशांत. आपण पाहतोय धावसंख्या स्थिर होते. 21 धावा धावपळकर पाहतोय. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व गाजला होता रियान स्पोर्ट रांजोली संघाचा. त्यानंतर सिद्धार्थ अर्थात सिद्धू याने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत फलंदाजांना कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारण्याची मुभा दिली नाहीये. आरके पाटील स्टँड इन कडून सिद्धार्थ. पुन्हा एकदा आपण पाहतोय मारण्याचा प्रयत्न करतायत. व्यवस्थित बॅटवर येत नाहीये. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. षटक समाप्तीचा इशारा करताना फारूक बड्डी सर. दोन षटकाची समाप्ती. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 22 धावा. सिद्धू बाबे सर दोन षटकाची समाप्ती झाली आणि 22 धावा फक्त स्कोर म्हणून आपण पाहतोय. देखिए लेकिन 10 के 10 विकेट हाथ में यहाँ पे राजनोली के. और जब आपके पास 10 विकेट रहते हैं तो आपको लाइसेंस मिल जाता है रिस्क लेने का. हेलो रोटरी कप प्रेसिडेंट कप या स्पर्धेसाठी या ठिकाणी उपस्थित सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब यांचा स्वागत करण्याची विनंती. मी कैलास नाईक माजी क्रिकेटपटू त्यांना करतो. आपल्या शुभ हस्ते महेंद्रजी पाटील यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. यस कैलास नाईक के हातो से लेजेंडरी क्रिकेटर भादोर के उनके हातो से हम फोकस मैन राष्ट्रवादी के बहुत ही मशहूर नेता खारबाओं के महेंद्र जी पाटील का सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं. या ठिकाणी सत्कार होतोय सन्माननीय महेंद्रजी पाटील साहेब. ओव्हर टू कमेंट बॉक्स. बहुत बहुत धन्यवाद जगन्नाथ जी नाईक. फिर से एक बार गेंदबाजी अटैक के लिए गेंदबाज करण ईश्वर की अगली गेंद लेकर सामने के लिए रेंज से. फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर छोड़ दी वहां पे बल्लेबाज ने. मारने की कोशिश नहीं की और बढ़िया गेंद डॉट के रूप में विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए बढ़िया शुरुआत इस ओवर में करण द्वारा. रन संख्या अब तक 24 रन. फिर से एक बार बढ़िया उड़ाया हवा में गेंद है. गेंद के नीचे फील्डर आते हुए और इसी के साथ पहला विकेट गिरता हुआ स्पोर्ट रंजोली टीम का बिग विकेट. प्रशांत आउट होने के बाद निराश से लुटते हुए प्ले स्टैंड में. क्या बढ़िया शुरुआत की गेंदबाज करण ने विकेट प्राप्त करते हुए अपने टीम के लिए. नए बल्लेबाज राजू
नए बल्लेबाज राजू क्या शुरुआत की इस गेंदबाज करण ने, अब तक तीन गेंदों में दो रन और एक विकेट प्राप्त किए अब तक करण ने। फिर से एक बार करण सामने गैलरी इन से सामने होंगे बल्लेबाज कल्पे। लेफ्ट आर्म गेंदबाजी करते हुए करण, फिर से एक बार परफेक्ट ब्लॉक होल में गेंद थी, मारने की कोशिश भी की थी, एक रन बना इस गेंद के ऊपर, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 25 रन 25 रन लॉस ऑफ वन विकेट रियल स्पोर्ट रांझौली। करण इस ओर की अगली गेंद लेकर फिर से एक बार ऑफ स्टंप के ऊपर सीधे विकेट कीपर के दस्तानों में, क्या बेहतरीन गेंदबाजी हो रही सिद्दीक बाबे सर, लेंथ और लाइन में गेंदबाजी करते हुए करण, बढ़िया गेंदबाजी अब तक करण द्वारा। फिर से एक बार स्विच इट करने की कोशिश गेंद हवा में, बढ़िया कोशिश वहां पे, एक रन पूरा दूसरा रन लेने की कोशिश, एक ही रन इस गेंद के ऊपर मिलता हुआ और क्या बढ़िया ओवर डाला वहां पे सिद्दीक बाबे सर करण ने। ये भी तो नहीं भूलना चाहिए कि नाना कप के जो मैन ऑफ द सीरीज थे वो करण ही थे। यस बिल्कुल सही आपने कहा सिद्दीक बाबे सर, बढ़िया गेंदबाजी, ओनली फॉर चार रन दिया और एक विकेट हासिल किया अपने टीम के लिए करण ने। तो आइए अगले दो ओवर में किस टीम की जय जयकार और किस टीम की हार होती है, आइए सुनते हैं सिद्दीक बाबे सर को। बहुत बहुत धन्यवाद रोटरी प्रेसिडेंट कप की खूबसूरत सुबह में आप सभी का हार्दिक स्वागत है। करेश क्रिएशन और करेश मात्रे और ऑर्गेनाइजिंग कमेटी की जानिब से आप देख रहे हैं मुकाबला राजनोली बनाम खारबाऊ। दो ओवर में 53 रन चाहिए, यहां से आप सांस लेके बल्लेबाजी नहीं कर सकते, दम नहीं ले सकते, हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे, लेकिन गेंदबाजी का दम निकालने के लिए भी जान हथेली पे लेकर खेलना होता है। गेंदबाजी के लिए राजा को बुलाया गया है। मैं तो सीजन के पहले दिन से कह रहा हूं कि महेंद्र पाटिल ने एक चुनौती भरी टीम उतारी है सिटी क्रिकेट में। वेलकम सूत्र संचालक मनोहर तरे, अपना देखिए मनस में हार्दिक स्वागत है। सूत्र संचालक के भादौर के बहुत बड़ा नाम। इस बीच गेंद लॉब कर दिया है आसमानी टोला, गेंद लॉन्ग ऑन पे 6 रन। कमाल की बल्लेबाजी और यही शॉट्स की तो जरूरत भी है। ये देखिए किस तरह से फ्रंट लेग को अलग किया, पिछले पांव पे वजन को ट्रांसफर किया, गेंद को लॉफ कर दिया, बल्ले के बीचों बीच गेंद टकराई, वाइड ऑफ लॉन्ग ऑन 6 रन। इस मरतबा दूर किया था फ्रस्ट्रेशन वाइट का इशारा अंपायर का, एक रन स्कोर में और बढ़ता हुआ स्कोर 33 पे पहुंचा है। बाली ट्रॉफी के फॉर्म आपको सबमिट करना है, बड़ी टीमें जल्दी कर दे। इस मरतबा बहुत ही करारा ऑन ड्राइव, बल्ले का मुंह पहले ही खोल दिया था बैट्समैन ने, एक रन बनता हुआ, गेंद लॉन्ग ऑन पे पहुंची। स्कोर 34 पे पहुंचा है। राजा गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक ऐसा लग नहीं रहा है कि राजनोली की टीम वापसी कर रही हो। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा ऑफिस टॉस खेला है पैरों के सामने, वी की शक्ल में लॉन्ग ऑन पे, एक से ज्यादा कुछ भी नहीं, 35 पे पहुंचा है स्कोर। अतिशय चांगली वापसी पाया मिलते गोलंदाज राजा, यानी पहले चेंडू एक षटकार खाल्यानंतर एक चांगली गोलंदाजी पाया मिलते है। इक्वेशन अब हिमालय की तरह, इस मरतबा फिर से अच्छा ड्राइव लेकिन एक से ज्यादा कुछ भी नहीं, हवाई यात्रा नहीं कर पा रहे बैट्समैन। वरणवर भूषण याच्या हातामध्ये चेंडू जातोय, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते भूषण याच्याकडून,
कोणत्या प्रकारचे मोठे फटके मारण्याची मुभा नाहीये आता मात्र फलंदाजांवर. राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही करारा ड्राइव. ये दो खिलाड़ी के पास ही गेंद जा रही है, एक से ज्यादा नहीं, कुछ नहीं. कुमार और भूषण गेंद लगातार वही दर्शन कर रही है. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा पंच किया गया इनको, कवर बाउंड्री के बाहर जाती हुई चार रन जगह दे बैठे थे वहां पे गेंदबाज. शॉर्ट वाइड एंड पनिश्ड, अतिशय सुंदर फटका पाल मित्र बैट मधून निघतोय, चौकार जातोय चेंडू. अतिशय जबरदस्त हा क्लास फटका आपण बघितलं फलंदाजाचा. धावांचा विचार केला तर सिद्धिक भावे सर खूप अडचणीमध्ये पाळ्यामध्ये रियाज पण रांजोली संघ 38 धावा आता मात्र एका षटकामध्ये जिंकण्यासाठी पाहिजे. मुफीद मुरुमकर अगर हमारे बीच में आए हो स्पॉन्सर तो आपसे रिक्वेस्ट है कि आपको हमारे वीआईपी डाइस पे आना है. आपका हार्दिक स्वागत है, इस्तकबाल है रोटरी प्रेसिडेंट कप 2019 में. ये प्रभुदास नाइक जी जो बहुत ही इंटेलिजेंट दिमाग रखते हैं, चाहे सियासत हो चाहे सामाजिक काम हो, बिल्कुल ध्यान रख रहे हैं क्योंकि उस फैमिली से बिलोंग करते हैं जहाँ पर सियासत, वो जो कहते हैं कि चम्मच में उन्हें मिली थी, क्रिकेट उन्हें थाली में मिला था. क्योंकि यहाँ के क्रिकेट की जो शुरुआत है उसका सारा क्रेडिट मदन मोहन नाइक जी को जाता है जिन्होंने यह शुरुआत की थी. गेंदबाजी के लिए आखिरी ओवर में अक्षय को बुलाया है मुफीद मुरुमकर. मेरे ख्याल से मुफीद मुरुमकर हमारे बीच है, आपको वीआईपी डाइस पे आना है. इस मरतबा कट किया सीधा बैकवर्ड पॉइंट पे, लगभग स्क्वायर स्थान में इन पे गेंद चली गई, अपर कट किया था, आउट हो गए बैट्समैन. कल्पेशा फलंदाज बाद होते, थोडस निराश रियाज पट रांजोली संघ, कारण की आपण बघितलं अपर कट केलं होतं चेंडू आणि क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. विकेट पडतोय, अतिशय दमदार सुरुवात पाहायला मिळते अक्षय याच्याकडून. पहिल्या चेंडूवर पुन्हा एकदा ब्रेक थ्रो मिळून देतोय. समीकरण विचार केला 5 चेंडू 38 धावांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आज स्पोर्ट खारबावर आज जब मैंने एंट्री की तो मुझे लगा कि वाकई में जितनी चर्चा थी उससे ज्यादा खर्चा है यहाँ पर. इस बीच अगेन गेंद को लॉफ किया सीधा, एक और विकेट. क्या प्रेसिडेंट रोटरी प्रेसिडेंट कप में कोई हैट्रिक हुआ है संदेश? हैट्रिक पे आ गए गेंदबाज. अगदी बरोबर, आतापर्यंत कोणत्या प्रकारच्या हॅट्रिक नाही पाहू शकता आपण, अतिशय सुंदर झेल कलेक्ट करतोय तिथे. बॅक टू बॅक 2 विकेट या षटकामध्ये पाहण्यामध्ये तब्बल आतापर्यंत 3 गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे साई स्पोर्ट खारवा संघाला. त्याचं कारण आपण बघितलं सिद्धिक भाबे सर, महेश ठाकरे एकच चांगला साथ देताना आपल्या पाहण्यामध्ये साई स्पोर्ट खारवा संघाला. सर्वात अनुभव भूषण, त्यानंतर मोनिश याचं नाव घेतलं जात आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ओ हो हाफ अडेट अपील, बच गए बॅट्समॅन. अगदी बरोबर, थोडस वाचला असं मी म्हणेल फलंदाज, ज्या प्रकारचा चेंडू टाकला होता ब्लॉक हॉल मध्ये परफेक्ट चेंडू आपण बघितला. इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है, ये जाएंगे मैदान के बाहर 6 रन. बत्ती बुझने के बाद तेल डालने से कुछ भी नहीं होता है. ये देखिए किस तरह से गेंद को लॉफ कर दिया था गगनचुंबी सिक्सर, सितारों से बात करते हुए गेंद नीचे आई थी.
एक और धमाकेदार शॉट, लेकिन मिस टाइम स्ट्रोक है, प्रणय पाटिल पहुंच नहीं पाए, दो रन बन, एक रन बना लिया बैट्समैन ने। जवळ जवळ आपण पाहतोय विजय कडे व्हाट्सअप केलेला आहे साईस्पोर्ट खरबा संघाने सिद्दीक बाबे सर। यस, और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है साइंस स्पोर्ट खारपाओ ने। मेनी मेनी कॉन्ग्रेचुलेशन महेंद्र पाटिल जी, कैप्टन ऑफ साइंस स्पोर्ट खारपाओ, एंड स्पेशली वंडर बॉय ऑफ खारपाओ प्रणय पाटिल। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं। और रोटरी प्रेसिडेंट कप 2019 का पहला अर्धशतक, सिटी क्रिकेट का 11वां अर्धशतक, और उनकी तरफ से दूसरा अर्धशतक, वह है वंडर बॉय ऑफ खारपाओ प्रणय पाटिल। प्रणय पाटिल आपको ऊपर आना है मैन ऑफ द मैच के लिए। इज ओवर टू संदेश। धन्यवाद। इज ओवर टू जगन्नाथ नाईक। धन्यवाद सर। या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार प्रणय, आपण व्यासपीठावर यायचंय। या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या या ठिकाणी उपस्थित झाले प्रणय। मी ठाणे जिल्हा युवा सेना अधिकारी सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेब यांना विनंती करतोय, प्रथम आपण ही ट्रॉफी द्यायची सन्मान चिन्ह प्रणयासाठी, त्यानंतर मनोहर तरे यांना मी विनंती करतोय एक गिफ्ट रॅम्पर जे स्पॉन्सर केले विश्वनाथ कृष्ण नाईक विभाग प्रमुख यांच्याकडून। मी महेंद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतोय आपल्या हातून टी शर्ट्स आणि कॅप रोटरी क्लब ऑफ भिवंडी रुरल यांच्याकडून, तसेच प्रशांत कॉर्नरचा मिठाई बॉक्स जे स्पॉन्सर केले दिनेश चौधरी। मी सुजित म्हात्रे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते द्यायचंय। अतिशय सुंदर अशी खेळी प्रणय याच्याकडून। ओव्हर टू संदेश पाटील। अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला, हे आपण पाहू शकता। प्रणय याला मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहे। प्रणय अतिशय जबरदस्त क्रिकेट या हंगामामध्ये आतापर्यंत दोन अर्धशतक झळकलेलं आहे, मॅन ऑफ द मॅच घेताना कसं वाटलं तुला? मस्त वाटलंय, निश्चितच चांगला परफॉर्मन्स आपल्या संघाने देखील चांगला दिलेला आहे। काय एन्जॉय केलं आपण या चषकाला लॉटरी प्रेसिडेंट कप 2019? या मैदानावर खेळताना खूप चांगलं वाटते, खेळायला देखील मजा येते। हा होता ज्याने अतिशय सुंदर। मैं एक सवाल करूंगा प्रणय पाटिल के, आपकी टीम बहुत अच्छा खेल रही है, आप बहुत अच्छा खेल रहे हैं, लेकिन देखा गया है ये 10वां कप है, बड़ा मैच जब रहता है सेमीफाइनल, उसका टेम्परामेंट क्या बनाकर आप पूरी तरह तैयार होके आएंगी साइंस स्पोर्ट? हाँ यस सर, धन्यवाद। निश्चित। हा प्रणय पाटिल फलंदाजी करून मॅन ऑफ द मॅचचा शिल्पकार ठरले आहे। बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच साठी। मी संदेश पाटील कॉम्प्युटर बॉक्स मध्ये घेऊन जाते। ओव्हर टू सुदीप भावे सर। धन्यवाद। और खेल की शुरुआत और माइक्रोफोन पे बहुत ही सुरेली आवाज के मालिक वॉइस ऑफ भिवंडी सुनील पवार। अब ये जो कमेंटेटर्स हैं ये वॉइस ऑफ भिवंडी बन चुके हैं, चाहे संदेश पाटिल हो चाहे सुनील पवार हो, क्योंकि इनकी आवाज पूरे तालुका में गूंज रही है। और बहुत अच्छा साथ निभाया संदेश पाटिल, चौथा इवेंट कर रहे हैं सिटी क्रिकेट का मेरे साथ, सुनील पवार तीसरा इवेंट कर रहे हैं। और ये बड़ी बात है कि मैंने उस दिन भी कहा था कि आप आगे आइए सिटी क्रिकेट में, अपने आप को साबित कीजिए।